गावातल्या लग्नात जेवायची ही गंमत ज्यांनी अनुभवली असेल त्यांना कोणत्याही महागड्या हॉटेलात अजिबात मज्जा येणार नाही. तिकडे नवरा नवरी होमाभोवती गिरक्या मारेपर्यंत पत्रावळी वाला पंक्तीत फिरायला सुरुवात करतो. या पत्रावळी निम्म्या तरी फाटलेल्या असत, त्यामुळे दोन जोडून घ्याव्या लागत. पत्रावळी वाटणारी मंडळी विशेष क्रूर आणि निष्ठूर का असत कोण जाणे. फाटलेली पत्रावळ बघून सुद्धा मुद्दाम दुसरी पत्रावळ देत नसत, आणि जर दिलीच तर तीही एकदम तुकडा झालेली. जणू लग्न यांच्या घरचे असते अशा थाटात तुच्छ कटाक्ष टाकून बघत. पत्रावळ ढेकळांवर ठेवली की ती सरळ कधीही राहत नसे, त्यासाठी खाली ढेकळांची खास सेटिंग करावी लागे. कशीबशी पत्रावळ सेट केली तर वारा येई आणि ही बया इकडे तिकडे उडू लागे. त्यासाठी एक वजनदार ढेकूळ पत्रावळीवर ठेवावा लागे. पत्रावळी स्थानापन्न झाल्या की मीठ वाढणारा अतिशय घाईत असणारा येई आणि कुठल्याही भिंतीवर निर्लज्जपणे खुंटल्यासारखा बरोबर मध्यभागी मिठाची बचक सोडे. याना पत्रावळीला काठ असतात हे माहीत नसावे, त्याच्या मागोमाग बुंदी वाढणारे झांजपथक येते. जिथे मीठ वाढलं त्यावर नेम धरून बुंदी वाढायची असा प्लान करून आलेले असत दुष्ट साले. सगळी बुंदी खारट होऊन जाई. मीठ आणि बुंदी कष्टपूर्वक वेगळे करेपर्यंत मोठ्या टोपलीत भात घेऊन दोघे जण पळत ये. दोघांच्या हातात भात वाढायला चहा प्यायच्या बशा असत. एकाच वेळी दोन पंक्ती वाढताना टांग्याला जुंपलेल्या बिग्रखांदी बैलांसारखे शिवळा ताणत पुढे पुढे धावत. बुंदीच्या अंगावर सांडलेला भात बाजूला करेपर्यंत वरणाची बादली येई. वरण वाढणारी मंडळी बिंडोक असत. भाताचे कितीही छान आळे बनवले तरी तो वरण नावाचा द्रव आळ्याच्या बाहेर ओतायचा चंग बांधून आलेले असत. भाताचा कोथळा फोडून बाहेर वाहणारे वरण आवरता आवरता जेवणारा घामेघूम होऊन जाई. वरणाची बादली पुढे सरकल्यावर मागून झणझणीत वांग उसळीची बादली नाचत येते. उसळीत घुसवलेले वगराळे तररररी सकट बाहेर येई आणि पत्रावळीवर उताणे होई. त्यामुळे नुकताच कालवून ठेवलेला वरणभात आणि निसून ठेवलेली बुंदी मिठाच्या ढिगायासह ओलेचिंब होई. काड्यांनी शिवलेल्या पत्रावळीने एव्हाना दम तोडलेला असे. तिच्या फटीमधून वरण आणि उसळीचा रस्सा ढेकळात झिरपू लागतो. एखादा ओघ पत्रावळीचे काठ ओलांडून थेट वाढणाऱ्याच्या पायांखाली लोटांगण घालतो. त्यात जर का सोसाट्याचा वारा आला तर गंमत नका विचारू. शेताच्या बांधावरचा पाचोळा, घरामागच्या उकेरड्यावरची राख आणि नुकतीच कापून फेकलेल्या हरळीची पाने कालवलेल्या भातावर येऊन बसत. आता भातातून बुंदी निवडायची की हरळीची पाने या संभ्रमात असलेला जेवणारा बदनी कवय घेता नाम घ्या श्री हरीचे ही राख. चिडलेल्या आवाजातली आरोळी ऐकतो आणि पहिली बुंदीची बचक तोंडात सारी. बुंदी खाताना मंडपाच्या छताकडे बघायला लागे, त्यामुळे खाली पत्रावळीत गुपचूप येऊन पडलेली मणभर भाताची बशी बघायला चान्स नाही. मागून तिच्या अंगावर तुटून पडणारा वरमाला सरकारी काम असल्यासारखा भडकन वरण ओतून पळूनही जाई. काही मिनिटातच पत्रावळीतून जसे पाणी खाली झिरपते तसाच खालचा ढेकूळ पत्रावळीत झिरपून वर येऊ लागे. आधीच बुंदी आणि उसळीत रंगलेला भात ढेकळ्याच्या नामस्मरणात कधीच सावळा विठ्ठल बने. बाराचे लग्न अडीचला लागलेले असते, त्यामुळे खाणारे पत्रावळीच्या दुर्दशेकडे बघता एकामागे एक ढिगारे संपवत इतस्तत पसरलेले मीठ बोटांवर चोळून पत्रावळीची घडी करत ती पुन्हा उडू नये म्हणून तिच्या बोकांडी मोठा ढेकूळ ठेवत आणि पाण्याच्या टंकरकडे धावत. एकाच पाईपला ठिबक सिंचनच्या 10 नळ्या जोडून चिखलात रुतलेला हा स्थितप्रज्ञ पाईप अर्धे पाणी खाली सांडवत असे. पहाटे 5 वाजता भरून आणलेला थंड पाण्याचा टंकर एव्हाना अंघोळीच्या पाण्यासारखा गर्म झालेला असे.
प्लास्टिकच्या रंगी बेरंगी ग्लासातून दोन घोट पाणी पिऊन नवरा नवरीला आशीर्वाद देत लोक आल्या मार्गाला लागत. येताना खिशात लपवलेला प्लास्टिकचा ग्लास म्हणजे त्यांना ऑस्कर पुरस्कार वाटत असावा. 2 ते 5 रुपये आहेर केल्याच्या बदल्यात पोटभर धोयुक्त जेवण आणि एक प्लास्टिकचा ग्लास. धूमधडाक्यात लग्न.